कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग, काय झालं? काही नाही, आशूच ना डोकं दुखत होत, त्याला लिंबू पाणी देते. अच्छा, बरं, जास्त दुखतय का? थांब, मी गोळी घेऊन येते. हा, तू दे, मी आले. अग, राम भाऊ आणि सीताई वगैरे येणार नाहीयेत बर का? अग, असं काय? मला भाऊ बोलले होते येणार आहेत म्हणून. अग भय, अग लक्ष्मण दादा आणि भाऊसने काहीतरी काम निघाले आणि सीताईची तब्येत बरी नाही ना, म्हणून ते म्हणले की यायला जमणार नाही आज. बरं, ठीक आहे, मी करते भाऊंना फोन. बघ शिवा, आशूला तू सांभाळून घ्यायला पाहिजेस, त्याला समजून घेतलं पाहिजे. आजी, पण बघ, तुमचं दोघांचं लगीन झालंय. अगं, नवरा बायकोंमध्ये वाद होतात, भांडणं होत्यात, पण त्याच्यात जर एकमेकाशी सांभाळून घेतलं ना, तर वाद टोकाला जात नाहीत. तुमची दोघांची वाद टोकाला जाता कामा नये, म्हणून एकमेकाशी सांभाळून घ्या. चुका होतात की नवीन लगीन झालंय तुमचं. आजी, पण एवढं काही झालेलं नाहीये. हे बघ, पुढं जाऊन काही होऊ नये ना, म्हणून सांगते असं समज की ग. हे बघ लेकरा, मला ना तुम्हा दोघांनी आनंदात बघायचंय, तुमचा सुखी संसार बघायचाय ग. त्याच्यासाठी किती विवाद झाला, काय बी झालं, तरी तू समजून घ्यायचंयस. अग, बायकांच्या नशिबात हेच असते, प्रत्येकी येळेला बाईनच समजून घ्यायचं असतंय, तरच संसार मोर जातो. अग, संसारात भांडणही होत्यातच की, भांडायला भांडं लागतंय, पेल्याला पेल्या आपटतोय, म्हणून काय आपण फेकून देतो का ते? नाही ना, तसंच नवरा बायकोंच असतंय. एकानं समद पसरून ठेवायचं आणि एकानं आवरायचं असतं, सावरायचं असतं, आणि ते तू करायचंस. आणि मला खात्री आहे का, माझं लेकरू सावरण्यात पटायत आहे. तवा ही गोष्ट ध्यानात ठेवायची आणि आनंदानं सुखानं संसार करायचा, समजून घ्यायचं. करशील ना बाळा तेवढं? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.